सो वेलकम बैक टू चैनल। मी भरत सावंत तुम्हार सर्वान पुनः एक स्वागत करते बी ब्लॉग्स में। टाइटल एंड थंबनेल वरुण तुम्हार लक्षा आल आज का वीडियो कशाबद्दल है, ट्रैवल रिलेटेड नहीं पन साइकल एक्सेसरीज रिलेटेड है। तो मैं ज्या मस्ट साइकल एक्सेसरीज मैं साइकल घर ज्या ज्या मैं घी थोड़ा सा रिव्यू अनबॉक्सिंग फिटिंग वगैरह कसा कराए ये वीडियो है। सो साइकल घर सर्वात पहली और इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हेलमेट। ये साधे क्वालिटी का आना पण वापरा कोणतेही। हे जे हेलमेट है मी शॉपमधून घेतले, की अनबॉक्सिंग वीडियो नहीं है पण आई थिंक अराउंड मला 600 रुपयाला पडले आणि क्वालिटी पण चांगली आहे आणि मस्त आहे। लास्ट टाइम धडपडलो तेव्हा ग्लव्स नहीं वाचवले, हेलमेट नव्हतं तेव्हा। तर मग आपली पहिली ऍक्सेसरी आहे ती टूल किट आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच टाइपचे पान एलन कीज आहेत, एवढे एलन कीज आहेत। त्या व्यतिरिक्त नट टाइट करण्यासाठी आहेत, बोल्ट आहेत वगैरे, अजून स्क्रूड्रायव्हर आहे, स्टार स्क्रूड्रायव्हर आहे। या सर्व ऍक्सेसरीज आहेत आणि हे मस्ट आहे सायकलसाठी। कुठेही सायकल बंद वगैरे पडली किंवा काय झालं तरी आपण छोटे मोठे रिपेरिंग्स याच्या आधारे करू शकतो आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे याची ओवरऑल। तर मग दुसरा या प्रोडक्ट जो मागवलेला होता तो आहे हा। तर मग बेसिकली ही एक आहे बायसिकल लाईट आणि 250 ल्युमिनस याची पॉवर आहे आणि त्याचबरोबर याच्यावर जो हॉर्न आहे, हॉर्न आय थिंक 140 dB स्पीकर म्हणजे 140 dB असेल स्पीकर। तर मग सुरू करूया याची अनबॉक्सिंग। जो प्रोडक्ट आहे फास्टेप, मार्केटेड बाय फास्टेप। बेसिकली ह्याचं काय पर्टिक्युलर नाव दिसत नाही, स्पीकर बायसिकल लाईट एवढंच आहे आणि हा चार्जिंगवाला आहे, हा चार्जिंग करू शकतो। बाकी मी बरेचसे ऑप्शन बघितलेले ज्याच्यामध्ये सेलवाले होते पण ते सारखे सारखे सेल चेंज करण्यापेक्षा हा चार्जिंगवाला मला बेटर वाटला। ओके, तर मग काय काय बघूया। ही आहे मेन लाईट, हिला कनेक्टेड आहे हा हॉर्न। हुई बरंच पॉवरफुल आहे हॉर्न। ओके, हा स्ट्रॅप आहे ज्याच्याने लॉक करायचं आहे हँडलवर स्ट्रॅप। ओके, आणि अजून बघूया याच्यामध्ये आधी काय आहे, लटवूया बाजूला। ओके, आतमध्ये जास्त काय नाही आहे, फक्त एक USB आहे, बाकी काय नाही याच्यामध्ये। फुल पॉवर मोडवर 2.5 तासापर्यंत ही लाईट कंटिन्युअस चालू शकते। ओके, त्या व्यतिरिक्त हा मागे पोर्ट आहे USB-चा, नॉर्मल USB आहे चार्जिंगसाठी। तर मग बघूया हा प्रोडक्ट सायकलवर कसा वाटतो आहे आणि त्याचं इन्स्टॉलेशन कसं आहे ते। चला, सो ही आहे ती लाईट प्लस हॉर्न। आवाज चांगला आहे बऱ्यापैकी आहे आणि या लाईटमध्ये 3 मोड मिळतात। हा फुल पॉवर मोड आहे, त्यानंतर हा थोडा डीम आणि हा फ्लॅशर। तर बघूया याची इन्स्टॉलेशन वगैरे कसं येते। सो इन्स्टॉलेशन पण एकदम इझी आहे, याच्यावर हा रबर स्ट्रॅप दिसतोय, त्याला फक्त ह्यामध्ये अडकवायचं आहे, असं याच्यामध्ये अडकवायचं आहे। सो इथे करून दाखवतो, एवढा ठेवला, इथून हे घेतलं आणि ह्या हुकमध्ये आपल्याला अडकवायचं आहे। सो इझी, सो झालं फिट। सेम आता ह्याच्या हॉर्नचं पण करायचं आहे, हॉर्नची वायर ही खूप लांब आहे, इथून गुंडाळून घेतली तर बरी पडेल। सो इथूनही घेतली आहे, त्यानंतर हे पण सेम वेमध्ये इथे इन्स्टॉल करायचं, सेम तसंच अडकवायचं। सो हा लागला तुमचा हॉर्नचा स्विच। ही आहे क्वालिटी, बऱ्यापैकी पॉवरफुल लाईट आहे। सो पुढची ऍक्सेसरी आहे, ही एक महत्त्वाची ऍक्सेसरी आहे, खूप महत्त्वाची। जर तुम्ही पहाटे लवकर किंवा रात्रीच्या वेळेला वगैरे सायकल चालवताय तर मग ही लाईट तुम्ही आपल्या ह्या बारवर इन्स्टॉल करू शकता आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे पॅटर्न आहेत। हा पहिला पॅटर्न आहे, हा दुसरा, हा क्लिअरली विजिबल होतो, मोस्टली मी ह्याच पॅटर्नवर ठेवतो आणि बाकी हे वेगळे वेगळे आणि हा कंटिन्युअस चालू। तर मग ह्याचं पण इन्स्टॉलेशन अगदी इझी आहे, ह्याच्यावर हा एक रब्बर मिळतो जो इथे अडकवायचा आपल्याला आणि सेम इथे अडकवलेला रब्बर पुन्हा फिरवून यावाला ह्याच्यात अडकवायचं। सो इझी,
बंद करायसाठी फक्त होल्ड करून ठेवायचं बंद। किती शिस्तीत करतो दिले बाकी काय नाही काहीच नाही। आणि हा आहे मेन प्रोडक्ट ही बॅग। बघायला खूप मोठी वाटत होती पण रिअलमध्ये कम्पॅरिझनमध्ये थोडीच होती पण इनफ आहे त्याच्यासाठी। ही आहे ती बॅग विलप ब्रँडची आहे आणि इथे तुम्ही मोबाईल ठेवू शकतात। हे सायकलला अटॅच होणार आहे तिन्ही पार्ट आणि एक्झॅक्ट समोर येईल आणि हे वॉटरप्रूफ आहे। इकडनं तुम्ही मोबाईल ऑपरेट पण करू शकता याच्या थ्रू। सो फायनल प्रोडक्ट आहे हा विलपची सॅडल बॅग नाही बोलू शकत त्याला, पुढे फ्रंट बॅग आहे ही आणि ही खूप यूजफुल आहे। छोटीशी का होईना पण ह्याची पण अनबॉक्सिंग तुम्ही आता बघितलीच असेल। त्यानंतर ह्यामध्ये इन्स्टॉलेशनला पण इझी आहे, प्लस तुम्ही इकडे तुमचा मोबाईल ठेवू शकता आणि एवढं ठेवून पण ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्पेस आहे आतमध्ये। थोडेफार ॲक्सेसरीज आपले राहतील याच्यामध्ये सहज। तर मग बघून घ्यायचं इन्स्टॉलेशन कसं करायचं ते पण अगदी इझी आहे। ओके तर मग बघूया कसं इन्स्टॉल करायचे सायकलवर। स्ट्रॅप ओपन करायचे पूर्ण आपला फ्रंटवाला जो स्ट्रॅप आहे तो इथून जाणार सायकलच्या पुढच्या बारमध्ये पूर्ण ह्या साईडला हे करायचं आणि टाईट लॉक करून घ्यायचं आहे माझा लॉक। सेम आपल्याला खालच्या पट्ट्यांबरोबर पण करायचं आहे, खाली पट्ट्या सेम इथून पण येईल अशी खूप मोठी दिली आहे। तो या हुकमधून काढून घेतली, हिला पण परत इथेच टाईट करायचं आहे आणि शेवटची पट्टी पण सेम। सो ही बॅग बऱ्यापैकी स्टडी आहे, बिलकुल हलत नाही, काही प्रॉब्लेम असं वाटत नाही याच्यामध्ये तर। आणि तुम्ही याच्यातनं मोबाईल कधी ॲक्सेस करू शकता तुमचा, याच्यामध्ये आता केवढ्या गोष्टी राहतील ते दाखवतो। वॉलेट त्यामध्ये सहज राहू शकतं अजून एवढं राहिलं, अजून चावी आणि एवढ्यापर्यंतच कॅपॅसिटी आहे, जास्त काही राहणार नाही। दोन चाव्या टूलकिट आणि वॉलेट आणि शेवटचं म्हणजे मस्ट जे की यासाठीच घेतली आहे बॅग तो म्हणजे मोबाईल। सो मोबाईल आपल्याला असा फिट करायचा आहे याच्यामध्ये, इकडे हे दोन स्ट्रॅप दिसतात ते ओपन करायचं आहे, मोबाईल इकडे ठेवायचं आहे मध्ये आणि पुन्हा बंद। आणि हा झाला तुमचा मोबाईल सेट इकडे। सो तुम्हाला इथून हा मोबाईल पण ॲक्सेसेबल आहे। तर मग या सर्व ॲक्सेसरीजची आता टेस्ट करूया, रफ यूजमध्ये या राहत आहेत की सायकलवरनं पडत आहेत, चला बघू।
मंडळी, तुम्हाला हा आजचा सायकल ॲक्सेसरीज रिलेटेड आणि अनबॉक्सिंगवाला पहिलाच अनबॉक्सिंग होता, तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा किंवा डाऊट्स असतील तेही विचारा. मी प्रत्येक प्रोडक्टची लिंक खाली देतो आहे आणि कॉस्टसुद्धा खाली देतो आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर.